अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानुरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची अपहरण करून खून झाल्याची घटना दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी उघड आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असले तरी जिल्ह्यातील वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत. कोपरगतील वकील संघटनेने सुद्धा साखळी उपोषण सुरू केले असून न्यायालयीन व इतर कामकाज दिनांक 3 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वकील संघांकडून दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी कोपरगाव वकील संघाचे ऍडव्होकेट खालकर यांनी यावेळेस सांगितले आहे. यावेळी मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे व त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्याने वकील संघटनांनी याचा निषेध म्हणून काम बंद साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. रावरी येथे दिनांक 25 तारखेला आढाव दाम्पत्याचा त्या ठिकाणी खून करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ कोपरगाव वकील संघाच्या वतीने आज रोजी साखळी उपोषण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आमचे कोर्टाचे जे काही कामकाज आहे ते 3 तारखेपर्यंत बंद करण्यात आलेलं आहे. प्रांताचं असेल तहसीलचं असेल ते सुद्धा आम्ही कामकाज त्या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून बंद केलेला आहे. वास्तविक जर परिस्थिती सांगायची तर 25 तारखेला संध्याकाळी आढाव दाम्पत्याचा दोघंही वकील असताना त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि खून करून त्यांच्या शरीराला दगडं बांधून त्या ठिकाणी विहिरीमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे. आता सध्याचा तपास हा CID कडे देण्यात आलेला आहे. याची सखोल चौकशी होऊन योग्य तो तपास करून आम्ही सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात यावं अशी देखील त्या ठिकाणी मागणी करीत आहोत. हे करीत असताना महत्त्वाचा जो मुद्दा आहे का वकिलांना संरक्षण नाही त्याच्याबाबत कुठलाही कायदा अजून पारित केलेला नाही. त्या ठिकाणी राजस्थान सरकारने 21 मार्च 2023 रोजी त्यांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्या ठिकाणी लागू केलेला आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील मसुदा तयार झालेला आहे. विधिमंडळात ठेवणं फार गरजेचं आहे. जर बघायला गेलं तर डॉक्टरांना देखील संरक्षण आहे. त्यांचा 2010 मध्येच तो त्या ठिकाणी कायदा पारित केलेला आहे. तर वकिलांचं जर बघितलं तर एकीकडे जे वकील लोक आहे जे रक्षण करणारे आहे तर तेच या ठिकाणी शिकार होताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळं जो काही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये असेल त्या ठिकाणी मसुदा तयार करण्यात आलेला आहे. तो मांडून लवकरात लवकर जो काही कायदा आहे तो पारित होणं गरजेचं आहे. तो लागू होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उद्या आझाद मैदान येथे संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे वकील बांधव असतील ते एकजुटीने एका विचाराने आझाद मैदान येथे उद्या आंदोलन आम्ही करणार आहोत. आमची तीच मागणी राहणार आहे. आज आढाव दाम्पत्याचं असा निर्गुण खून करण्यात आलेला आहे आणि त्यांची नार्को टेस्ट होणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मास्टर माइंड कुणीतरी असणार आहे. तर त्या अनुषंगाने देखील योग्य तपासून आम्हाला योग्य तो न्याय आणि योग्य तो कायदा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत. या ठिकाणी आमचं साखळी उपोषण 3 तारखेपर्यंत चालणार आहे. परंतु आमची काही बार कौन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी जर उद्या काही निर्णय बदलावला का आपल्याला कंटिन्यू चालू करायचं आहे जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत आपल्याला तीव्र आंदोलन ह्याच प्रकारे चालू ठेवायचं आहे. तर आम्ही त्याच्या पुढे देखील जे काही वरतून आदेश येतील त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. कोपरगावचं कामकाज किती दिवस बंद राहणार? सोमवारपासून बंदच झालेलं आहे कामकाज 3 तारखेपर्यंत. सरकारकडून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला जाणार की नाही याकडे आता राज्यभरातील वकील संघांचे लक्ष लागून आहे.